शेवटलं सत्व आहे आता आपलं, लिहा केळी. केळीचं फूल बाहेर पडण्याच्या आधी, केळीचं फूल बाहेर पडण्याच्या आधी सगळे पील कापून आच्छादन करावे. सगळे पील कापून आच्छादन करावे. पील म्हणजे भोवताल ऊन येतात ना, काय म्हणतात तुम्ही त्याला? पिल्लं. सगळे पील कापून, पिल्लं कापून आच्छादन करावे. येतात ना नवीन नवीन पिल्लं येतात ना, ते कापून आच्छादन करावे. ज्या दिवशी फूल बाहेर पडेल, ज्या दिवशी फूल बाहेर पडेल व ज्या दिशेकडे पडेल, ज्या दिवशी फूल बाहेर पडेल व ज्या दिशेकडे पडेल त्या दिवशी विरुद्ध दिशेचं एक पील वाढीसाठी ठेवावं, खोडव्यासाठी. ज्या दिशेनं कमळ पडेल, फूल पडेल, त्याच्या विरुद्ध दिशेचं एक पील, पिल्लू खोडव्यासाठी ठेवावं, बाकी कापून टाकावे. समजा पूर्वेकडे पडलं तर कोणीकडचं? पश्चिमेकडे ठेवायचं. दक्षिणेकडे पडलं तर उत्तरेकडचं ठेवायचं, बाकीचे कापून टाकावे. ज्या दिवशी घड कापल्या जाईल त्या दिवशी, ज्या दिवशी केळीचा घड कापल्या जाईल त्या दिवशी खोड कापू नये, खोड कापू नये. फक्त वाळले ओले पानं कापावे, वाळले हिरवे आच्छादन करावं. फक्त वाळले हिरवे पानं कापावे, आच्छादन करावं. पानं कापल्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर पडतो, त्याचा फायदा घेण्यासाठी ताबडतोब खोडाच्या सभोवताल चवळी घेवडा झेंडू मेथी पालक धने लावून द्यावे. जसजसं खोळवा खोड वाढत जातं, जसजसं राखून ठेवलेलं खोडव्याचं खोड वाढत जातं, तसतसा मातृखोडाचा आकार घटत जातो. ते जे पानं कापून खोड ठेवलेलं ना आईचं, ते आईचा आकार घटत जातो. व आईच्या शरीरातून अन्नरस खोडव्याकडे वाहत जातो, आईच्या शरीरातून अन्नरस खोडव्याकडे वाढत जातो. ज्या दिवशी खोडवा नंबर एकला फूल बाहेर पडतं, ज्या दिवशी खोडवा नंबर एकचं
फूल बाहेर पडतं तोपर्यंत आईच्या शरीरातील संपूर्ण अन्नरस तोपर्यंत आईच्या शरीरातील संपूर्ण अन्नरस खोडव्याच्या शरीरामध्ये पाठवलेला असतो. व मातृखोड वाळून चिपाड बनून जमिनीवर गळून पडतं. मातृखोड वाळून चिपाड बनून जमिनीवर गळून पडतं व आच्छादनाचं काम करतं. खोडवा नंबर एकचं फूल बाहेर पडण्याच्या आधी खोडवा नंबर एकचं फूल बाहेर पडण्याच्या आधी सभोवताल उगवून येणारे पिल्लू कापून आच्छादन करा. सभोवताल उगवून येणारे पिल कापून आच्छादन करा. ज्या दिवशी खोडवा नंबर एकचं फूल बाहेर पडेल ज्या दिवशी खोडवा नंबर एकचं फूल बाहेर पडेल त्या दिवशी ज्या दिशेनं फूल पडेल ज्या दिशेनं फूल पडेल ज्या दिशेकडे पूर्वेकडे पडलं समजा ज्या दिशेकडे पडेल त्याच्या दोन्ही बाजूचे पिल खोडव्यासाठी राखून ठेवावे. त्याच्या दोन्ही बाजूचे एक एक पिल म्हणजे दोन पिल खोडव्यासाठी राखून ठेवावे. पहिलं कधी ठेवलं होतं एक, आता किती ठेवायचे? दोन. दोन पिल खोडव्यासाठी राखून ठेवावे. खोडवा नंबर दोनसाठी चलं पुन्हा घड कापल्यानंतर खोड कापू नये. फक्त वाळले ओले पानं कापावे. आच्छादन करावं. खोडवा पहिल्याच्यामध्ये ठेवला आपण एक खोड ठेवला आहे ना कंद लावल्यावर. खोडवा नंबर एकमध्ये किती ठेवले? दोन ठेवले. आता खोडवा नंबर तीन म्हणजे तीन ठेवा लिहा. खोडवा नंबर तीनमध्ये तीन खोडं वाढू द्यायचे. ज्या दिशेनं कमळ पडलं बाहेर पडलं त्याच्या तिन्ही दिशाकडचे तीन खोडं ठेवायचे. व पुढं तीनच खोडं ठेवायचे मग दरवर्षी. चौथं नाही. समजा तुम्हाला 25 किलोची राश येते एका घडाची एक ठेवलं तर याच्यामध्ये तीन ठेवले तर 25 किलोचे तीन पडत मिळतात. 24 किलो नाही 25 किलोचेच मिळतात. 40 किलोचं असेल तर 40-40 किलोचे आणखी तीन मिळतात. म्हणजे तिप्पट उत्पादन. दुसऱ्या वर्षी दुप्पट, तिसऱ्या वर्षी तिप्पट, चौथ्या वर्षी तिप्पट, असं सतत चालू राहतं. आणि हे स्वप्न नाही आहे. महिंद्रा कुठं आहे? महिंद्रा बागल हां गेला का? महिंद्रा बागलकडे 80 किलोचा घड. किती किलोचा? 80-80 किलोचे तीन घड. सातवा खोडवा. कितवा? सातवा खोडवा. यावर्षी पाऊसच नव्हता आहे. सगळा दुष्काळ होता फलटण तालुक्यात. सगळे पिकं जळले, सगळे जळले, याचंही जळलं. पण बाकीच्याचे उखडून काढावं लागले. याचं नवीन फूट आली आता हिरवीगार. नवीन खोडवा आला आपोआपच. म्हणजे आपले मदत नाही आहे ते मात्र जाणारच जाणारच.
मोक्षप्राप्ती घेणारच. लिहा, ज्या दिवशी केळीचं नवीन पान अग्रामधून बाहेर निघतं शेंड्यातून, ज्या दिवशी केळीचं नवीन पान शेंड्यातून बाहेर निघतं, त्या दिवशी सगळ्यात खालचं पान पिवळं पडतं. ज्या दिवशी शेंड्यातून नवीन पान बाहेर निघतं उगवून, त्या दिवशी सगळ्यात खालचं पान पिवळं पडतं. त्या पिवळ्या पानातून मुळ्या, त्या पिवळ्या पडलेल्या पानातून मुळ्या नत्र स्फुरत म्हणजे फॉस्फेट पालाश म्हणजे पोटॅश व मग्न म्हणजे मॅग्नेशियम ही चार अन्नद्रव्ये पिवळ्या पानातून मुळ्या काढून घेतात. ही चार अन्नद्रव्ये पिवळ्या पानातून मुळ्या काढून घेतात. आणि मुळ्यामध्ये साठवतात पुढच्या पिढीसाठी, खोडव्यासाठी. मुळ्यामध्ये साठवतात. आणि मग पान पिवळं पान वाळतं. आणि नंतर पिवळं पान वाळतं, खोडाला लपेटून घेतं, खोडाला संरक्षण देतं गरम वाऱ्यापासून, थंड वाऱ्यापासून, आतलं पाणी उकळेने म्हणून. या वाळल्या पाण्यात सूक्ष्म अन्नद्रव्य असतात, खनिज असतात. या वाळल्या पानामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, तांबं, बोरॉन, मॉलिब्डेनम, लोह, जस्त, सगळी ते खनिजं त्यामध्ये असतात. काही कारणामुळे नवीन पानाला जमिनीतून जर खनिजं मिळाले नाही, काही कारणामुळं पाणी गच्च भरलेलं आहे, काहीतरी कारण झालं, त्यामुळं जर मुळ्यांना जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्य मिळाले नाही, व नवीन पानापर्यंत पोहोचले नाही, तर केळीचं नवीन पान वाळलेल्या पानातून सूक्ष्म अन्नद्रव्य उचलतं. तर केळीचं नवीन पान वाळलेल्या पानातून सूक्ष्म अन्नद्रव्य उचलतं, वाढ चालू ठेवतं, वाढ थांबत नाही. म्हणजे वाळलेलं पान रिझर्व्ह बँक आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची. म्हणून वाढलेलं पान कापू नये, लिहा, वाढलेलं पान कधीही कापू नये, ती रिझर्व्ह बँक आहे, कधीही कापू नये. आच्छादन करण्यासाठी सुद्धा कापू नये, घड कापल्यानंतरच कापावं, त्याच्या आधी कापू नये. लक्षात आलं ना? लिहा, एक चौरस फूट हिरवं पान एका दिवसाला, एक चौरस फूट केळीचं हिरवं पान, एक चौरस फूट केळीचं हिरवं पान एका दिवसाला प्रकाश
संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून साडेचार ग्रॅम अन्न निर्मिती करतं एका दिवसाला साडेचार ग्रॅम अन्न निर्मिती करतं त्यातून 2.25 ग्रॅम घडाचं वजन मिळतं त्यातून 2.25 ग्रॅम घडाचं वजन मिळतं म्हणजे खोडावर जोपर्यंत हिरवी पानं आहे म्हणजे जोपर्यंत खोडावर हिरवी पानं आहे तोपर्यंत घडाचं वजन मिळणार हिरवी पानं कापली तर वजन मिळणार नाही म्हणून हिरवी पानं कापू नये केव्हा कापावी घड कापल्यानंतरच कापावी त्याच्या आधी कापू लक्षात आलं केळीचं कधी लक्षात आलं का हां आता लिहा नारळ ऑगस्टमध्ये लावल्यानंतर हां ते बोंडी का हो खालची बोंडी काही आवश्यकता नाही कापलं तर कापून टाका त्याला फक्त काय लावायचं जीवामृत लावायचं चालेल ना नाही कापलं तरी चालेल भाजीसुद्धा करता येते त्याची केळ फुलाची नाही गंमत नाही करता येते ठीक आहे हां आता लिहा नारळ लावल्यावर 5व्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये नारळ लावल्यानंतर 5व्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये नारळापासून 1 फूट अंतरावर 2 बाजूने दोन्ही बाजूनं नारळाच्या काळ्या मिरीची वेल लावायची व तिला खोडावर चढू द्यायचं लिंबू लावल्यानंतर 4थ्या वर्षी तिसऱ्या वर्षी लिहा लिंबू लावल्यानंतर 3व्या वर्षी लिंबूच्या खोड्यापासून 1 फुटावर 2 बाजूला खाण्याच्या पाण्याचे वेलीचे तुकडे लावावे बीजामृत संस्कार करून आणि लिंबाच्या सावली जमिनीवर वेली पसरू द्यायची छान पसरते सुंदर पानं लागतं जीवामृतावर म्हणजे 1 इंच भूमी आपल्याला काय करायची त्याच्यामध्ये आणायची गावरानी शेवगा लावला की 2 महिन्यांनी लष्करी वाढ लावायचा घेवडा लावायचा खोडाजवळ गावरानी शेवगा लावला की 2 महिन्यांनी वाल लावायचा वर चढणारा त्याच्यावर चढू द्यायचा हातगा आता लावायचा उद्या गेल्याबरोबर हातग्याचं बी नाही मिळालं तर शेवगा लावा आणि त्याच्या फांद्या छाटत ठेवा त्याला वर जाऊ द्या हातगा मिळाला पाहिजे नाही मिळाला तर शेवगा लावा PKM1 PKM2 ओडीशी नाही PKM1 PKM2 वर जातो तो सरळ जातो आणि फांद्या छाटत जायच्या हो त्यासाठीच हां
काय म्हटलं? हो तर लावला ना हात घ्या तुम्ही. आता ऑक्टोबरमध्ये काय चढवायचे आपल्याला? द्राक्ष लावायचे. लिहा, ऑक्टोबरमध्ये खोडापासून एक फुटावर आपल्याला द्राक्षाची छाट कलम लावायची, म्हणजे काडीच लावायची. ओन रूट फांदीचं कलम लावायचं, फांदी कलम, फांदी आणून लावायची. हां, एक फुटावर, एक फुटावर त्याला मग कुठे चढवायची? खोडावर. त्याला खोडावर चढवायची. ल्या, हळद अद्रक जे आपण बाहेरच्या सर्किटमध्ये घेणार आहो ना, आवश्यकता नसेल तर काढू नका, जमिनीत राहू द्या. हळद अद्रक आवश्यकता नसेल तर काढू नका, जमिनीत राहू द्या. ज्यावेळेस आवश्यकता पडेल त्याच वेळेस काढा. अद्रक पुढल्या वर्षी आणखी जोमानं येते जमिनीत राहिली तर. आपलं हळद अद्रक केव्हाही काढून आपल्याला वापरता येते, सुंठसुद्धा करता येते. हो बिलकुल, स्ट्रॉबेरीसुद्धा लावता येते. लिहा, ऑक्टोबरमध्ये लिंबाच्या सावलीत, नारळाच्या सावलीत, तुमच्या शेवग्याच्या सावलीत, सावली नसत छत्री पकडून स्ट्रॉबेरी लावतायत, स्ट्रॉबेरी लावता येते. आपण ते स्ट्रॉबेरीचे कलम आणू महाबळेश्वरून. मी त्यात टाकले सगळे पत्ते आहे ना टाकले. तुम्ही लेख कोण नाही वाचले ते 18 लेख तुम्ही नाही वाचले? कोण नाही वाचले आणखी? बरं,